पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत आदई गावातील 60 लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी संपन्न झाला. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले असून भारतीय जनता पार्टी या परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून आदईमधील अष्टविनायक गृहसंकुल ते बालाजी रेसिडेन्सी गेट, ओंकारपुरम गेट ते अष्टविनायक गृहसंकुल, आई गावदेवी मंदिर ते प्रयाग यश सोसायटी गेट आणि सत्यज्योत सोसायटी गेट ते पुष्पविनायक सोसायटी गेट पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, जोमा शेळके, रामा पाटील, माजी सरपंच महादू शेळके, जगदीश शेळके, पद्माकर शेळके, ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी, राजेश काकडे, जनार्दन पाटील, रोहित पाटील, किरण शेळके, तेजस म्हात्रे, सत्या खाडे, राम शेळके, सूरज पाटील, राहुल पाटील, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एकरना शेळके, श्रीधर शेळके, अशोक पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज पनवेल तालुक्यामध्ये उरण विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार विकासाच्या कामांचं भूमिपूजन, उद्घाटन अशा पद्धतीची कामं आज चालू आहे. आणि मला वाटतं पनवेल तालुक्यामध्ये असं एकसुद्धा गाव किंवा एकसुद्धा कॉलनी राहिलेली नाही की ज्या गावामध्ये काम केलेलं नाही. वाटते आता ही कॉलनीमध्ये मागंसुद्धा एक रस्ता आपण टप्पा रस्ता झालं नंतर आता हा टप्पा आहे. जेवढी रस्त्यांची कामं असतील ती सर्वच्या सर्व कामं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण आता दिवाळीनंतर, आता दिवाळीपर्यंत आचारसंहिता लागेल पण दिवाळीनंतर आपण संपूर्ण या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करू आपल्या भागाचं आश्वासन या निमित्तानं आपल्याला देतो. आपण सर्व मग ते कॉलनीवाले असू द्या, गाववाले असू द्या, सर्वांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मागं आपण सर्वांनी उभं राहूया आणि चांगल्या मताधिक्यानं त्यांना विजयी करूया अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो.